दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. श्री संत बागडे बाबा मंदिराचा लोकार्पण सोहळा उमळेवाडी तालुका जत येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोहळ्याची सांगता. जत तालुक्यातील संख येथे राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांचे परमशिष्य वैराग्य संपन्न संत बागडे बाबा यांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा, मूर्ती प्रतिष्ठापना, कलशारोहण समारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ग्रंथराज, ज्ञानेश्वरी पारायण, अखंड हरिनाम सप्ताह व महायज्ञ असे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. दही हंडी व गुलाल वाहून कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा, मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा हरिभक्त परायण, तुकाराम बाबा महाराज, रखमाजी ताबरे महाराज, अमृत पाटील महाराज, विनाधारक विलास कुलकर्णी, सुप्रियाताई बनगर महाराज, नवनाथ महाराज आळंदी, गोरख रायते महाराज पंढरपूर, विश्वजीत काटे महाराज, सोमनाथ काटे महाराज आदी उपस्थित होते. हे राष्ट्रीय संत गाडगेबाबांचे शिष्य होते आणि त्यांच्याच विचाराची पायक म्हणून आपण या ठिकाणी स्वप्नातील मंदिर जत तालुक्यासारख्या दुष्काळी भागामध्ये आपण या ठिकाणी उभा केलेला आहे. त्या मंदिराचं वैशिष्ट्य असतं की माणसाला माणसामधला माणूस जागा झाला पाहिजे. श्री संत बागडेबा मानव मित्र संघटना एक महाराष्ट्रामध्ये आम्ही स्थापन केले. राष्ट्रीय संत गाडगेबाबांनी जे काय केलं, चालता बोलता देव पूजा, माणसाची सेवा करा, आईवडिलांची सेवा करा, हा संदेश सातत्यपूर्वक गाडगेबाबांनी तो नेलेला आहे आणि तोच संदेश आम्ही पुरविण्याचं काम ह्या माध्यमातून करत आहोत. ह्या ठिकाणी गाडगेबाबांनी काय सांगितलं, चलता देऊनही कुत्ते फतरुसे काम, जितने आत्मा पुजे उतने शालिगरे, मास्टर शास्त्र सांगितलं. जर सारख्या दुष्काळ भागामध्ये गुरुचं मंदिर बांधत असताना राष्ट्रीय संत गाडगेबाबा महाराज मंदिर असतील, देवळं असतील, ह्याच्यावरती जास्त प्राधान्यदायक नव्हतं. पण मी माझ्या गुरुचं मंदिर बांधत असताना ते गुरुचं मंदिर कसं असावं, तर ते लोकसहभागातून वर्गणी किंवा देणगी या माध्यमातून न बांधता मी माझे स्वतःचे व्यवसाय उभा केले. हे स्वतःचे व्यवसाय उभा करून त्या माध्यमातून हे मंदिर ह्या ठिकाणी आपण उभा केलं आणि 10-12 वर्ष त्या मंदिराचं काम झालं. आणि 12 वर्षानंतर जर सारख्या दुष्काळी भागामध्ये कुठल्याही भक्तांच्याकडे जाऊन बाबा मला पैसे द्या, माझ्या गुरुचं मंदिराचं काम चालू आहे, गाडगेबाबांच्या मंदिराचं काम चालू आहे, बागडेबाबांच्या मंदिराचं काम चालू आहे, कुणालाही 1 रुपया न मागता 12 वर्ष हे मंदिर झालंय हे देखील तालुक्यातल्या मंडळींना माहीत नव्हतं. फक्त मी आता महाप्रसादसाठी म्हणून फक्त आणि फक्त 11 रुपयाची पोहती या ठिकाणी ठेवली का, तर ते जनतेपर्यंत पोहोचावं. ह्या ठिकाणी गोशाळा असेल, त्याचबरोबर वृद्धाश्रम असेल, त्याचबरोबर जे लहान मुलं आहेत त्यांना आध्यात्मिकची गरज आहे. मोबाईलमध्ये सगळे भरकटून गेलेले आहेत, याच्यामध्ये प्रत्येकाला आई वडील बाप याचं प्रेम राहिलं नाही. रस्त्यावरती ॲक्सिडेंट झाला तर त्या ठिकाणी त्या माणसाला उचललं जात नाही, त्या माणसाला त्या मदत केली जात नाही. ह्या सगळ्या गोष्टीवरती मार्गदर्शन परीक्षण या ठिकाणी 7-7 दिवसाच इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. मंदिराचा आदर्श म्हणजे कसं की आपण आता प्रत्येक ठिकाणी मंदिर बांधतो, मंदिरामध्ये देवस्थान आहेत, अनेक कोरोनाची महामारी आली, मोठमोठे देवस्थान होते, ह्या देवस्थानामध्ये जे मोठमोठ्या प्रमाणात देणगी उपलब्ध होतात पण ते समाज उपयुक्त झाल्या पाहिजे, त्या समाजाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त झाल्या पाहिजे, त्याच अनुषंगाने आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये हे जे मंदिर आहे कुणालाही प्रेशर न करता अनेक जयंती साजऱ्या होतात. मी या ठिकाणी लोकवर्गणी का घेतली नाही, याचं कारण काय की लोकवर्गण न घेता आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण मोठ्या उत्साहाने साजरी करतो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतो, त्याचबरोबर बसवेश्वरांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतो. ह्या सर्व जयंती उत्सव आनंदमय साजरा करत असताना प्रत्येक वेळेस आपण त्या ठिकाणी एक वेगळा आदर्श त्यांनी जे केलेलं आहे ते सातत्यपूर्वक नेणं गरजेचं आहे, त्यावरून काहीतरी नवीन शिकणं गरजेचं आहे, त्यांचा विचार पुढे नेणं गरजेचं आहे. पण ते तसं होताना दिसत नाही, प्रत्येकाला प्रेशर करून वर्गणी मागणी जाते न करता आपली भक्ती आहे
हे भक्ती आहे हे सातत्यपूर्वक नेण्यासाठी प्रत्येक माणसाने कोणालाही प्रेशर न करता आपण सर्वांनी आपल्या सहकार्यातून एक वेगळा आदर्श येणाऱ्या काळामध्ये संत महात्मे असतील किंवा महाराज असतील सर्वांनी घ्यावा हेच माझा एक प्रांजल मत आहे. नाही पाऊस पडला तरी देखील म्हैशाचं पाणी जगभरा भागामध्ये आलेलं आहे पण ते जत भागातल्या मंडळींच्यासाठी नाही आहे. मंगळवेढा आणि सांगोला या भागामध्ये ते पाणी जात आहे तर येणाऱ्या काळामध्ये पाणी जोरपतूर जतपूर भागातल्या लोकांना 64 गावाला मिळत नाही. तोवरपतूर माझा जो लढा आहे तो सातत्यपूर्वक चालू राहणार आहे. मी पुन्हा एक वेळ सांगते मुंबई पायी दिंडी काढणार आहे आणि त्या दिंडीतून आता 60 MCA पाणी आम्हाला घोषित केलं. 6 महिन्याचे अल्टिमेट दिलं होतं 6 महिने झाले पण 6 महिन्यामध्ये अजून पाण्याचं कुठल्याही पद्धतीने सर्वे चालू आहे ते काय लगेच होणार नाही. आपले पाणी उशिरानी कोरडं घासाल अशी परिस्थिती आहे पण पाणी जरी जवळ असलं तरी आपल्याला ते उपलब्ध होत नाही. तेच पाणी मिळण्यासाठी देखील जलसंपदा मंत्री आपल्या भागातल्या जिल्ह्याचे आणि त्यांनी ते उपलब्ध करून द्यावे. ज्या ज्या भागामध्ये मी आता परवा कुडनूर साईडला गेलो डप्पापूरपाशी त्याही ठिकाणी जर 150 एकर एका ठिकाणी जर फाटा फोडला तर त्या ठिकाणी पाणी उपलब्ध होत नाही. म्हणजे जवळ पाणी असताना लोकांना पाणी मिळणं गरजेचं आहे. आज वसपेट असेल वसपेटपासून मायथळ तलाव आहे मायथळ तलाव म्हणजे मायथळाचा जो कालवा आहे तिथून वसपेट तलाव वसपेट तलावातून गुड्डापूर तलाव आणि गुड्डापूर तलावातून संघ तलाव वडापात्रातून जर पाणी गेलं तर संघ तलावामधून उमदीपर्यंत कॅनल तयार आहेत. जतपूर भागातील तुम्ही आत्ता देखील बघा की 10 वर्ष झाले कॅनलचं काम झालेलं नाही. म्हणजे कॅनलचं कामाचे रस्त्याच्या कडला शेतकऱ्याचे नुकसान आहे आणि मोठ्या प्रमाणात काटारी झुडपं त्यामध्ये उपलब्ध आहेत. ह्या सगळे निघून जर तालुक्यामध्ये जर पाणी सुलभ करायचं असेल तर रस्त्यावर उतरायला लागेल आणि सर्वपक्षीय राजकीय नाही सर्वपक्षीय मंडळींनी एकत्र येऊन हा लढा लढावा लागेल तरच पाणी आपल्याला प्राप्त होईल. पण श्रीसंत बागडे मानवतेच्या संघटनेच्या वतीनं पुन्हा एक वेळ मुंबई मंत्रालयावर पायदिंडी काढणार आहोत आणि त्याची तारीख आम्ही लवकर डिक्लेअर करणार. त्याचं आश्वासन गेल्यावेळी तुम्हाला दिलं होतं आणि तुम्ही आंदोलन केली पण त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. तुम्हाला काय म्हटलं तुम्ही त्यावेळेस जे सुरुवातीला जेव्हा आम्ही मुंबईला गेलो होतो त्यावेळेस आम्हाला सांगितलं गेलं होतं की पाणी मिळणार. तब्बल 35 वर्ष पाण्याचा संघर्ष केला. 35 वर्षानंतर मुंबईला जेव्हा चालत गेलो आम्हाला तेव्हा कळलं की तुमची गावं त्यामध्ये सामील नाहीत. म्हणजे आम्ही चालत गेल्यानंतर आम्हाला कळलं की 64 गावच पाण्यामध्ये सामील नाहीत आणि राजकीय मंडळी 35 वर्ष आमदार होऊन निवडून जातात. ही दुःखाची गोष्ट 2019 समोर आली ही एक गोष्ट आहे. पण ते सामील व्हावेत आणि पाणी मिळावं ह्या आशेने आम्ही इथून पुढच्या कार्यक्रमात आमचा प्रयत्न असणार आहे. आणि 100% आम्हाला पाणी जर मिळत नाही तर आमचा सातत्यपूर्वक लढा चालू असेल. आणि तो दुसरी एक गोष्ट जत तालुक्यामध्ये अनेक सरकारी दवाखाने आहेत त्यामध्ये डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यासाठी मी राजेश टोपे सरांना भेटून त्या भागामध्ये ज्या ज्या भागामध्ये आरोग्य विभाग आहेत त्या त्या भागामध्ये अनेक जत तालुक्यामध्ये ॲक्सिडेंटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यासाठी देखील मी इथून पुढच्या कालावधीमध्ये काम करण्याचा संकल्प करत आहे. धन्यवाद. 2 मिनिटं